नमस्कार मित्रांनो मी शोरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन योजना जी आहे जी सुरू करण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे निर्धूर चूल म्हणजेच मित्रांनो या योजनेमध्ये पर्यावरण अनुकूल अशी चूल जी आहे ती शासनामार्फत वाटप केली जाणार आहे तर ही वाटप जी आहे ती मित्रांनो अक्षरशः फ्री असणार आहे या योजनेमध्ये ज्या ज्या उमेदवारांना भाग घ्यायचा असेल त्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायच्या अगोदर या योजनेचे अटी आणि नियम असणार आहेत तर या आटी आणि नियम काय असणार आहेत तर सर्वात महत्वाची आठ म्हणजे या योजनेसाठी जो उमेदवार फॉर्म भरणार आहे तो अनुसूचित जातीचा असावा दोन नंबरची आठ आहे तो शेतीला असावा आणि तीन नंबरची आठ आहे त्याच्या घरी कोणत्याही प्रकारचं एल पी गॅस कनेक्शन नसावं तर या पद्धतीने या तीन आटी आहेत या तीन आटीमध्ये जे उमेदवार बसत असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायसाठी तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन अपडेट आपल्या चा माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातात चला तर वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला महाप्रिथी वेबसाईट जे आहे ते आपल्याला ओपन करायची आहे या वेबसाईटवरून वरून आपल्याला ऑनलाईन आप पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी आपण फॉर्म पाहू शकता निर्धूर चूल वाटप अभियान तर या अभियाना अंतर्गत आपल्याला फ्रीमध्ये निर्धूर चूलचे वाटप होणार आहे याची लिंक जी आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या फॉर्मवरती डायवर्ड होचाल त्याच्यामुळे फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मधील लिंक ओपन करू शकता त्याच्यानंतर या पेजवरती आल्यानंतर इथं पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाप्रीत ही वेबसाईट जी आहे ती आपली पुढे ओपन होऊन आलेली आहे खाली यायचं आहे खाली आले की फॉर्म भरायला आपण आता सुरुवात करतोय तर फॉर्म भरताना सुरुवातीला पाहू शकता नेम ॲज पर आधार म्हणजे आधारनुसार आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे जसं आधारवरती स्पेलिंग असेल त्या पद्धतीने स्पेलिंग आपल्याला या कॉलम मध्ये भरायचं आहे तर आपण आता सुरुवातीला नाव जे आहे ते संपूर्ण नाव भरून घेऊ तर इथं आता आपलं नाव जे आहे ते नाव टाकलेलं आहे मित्रांनो इंग्लिश बरोबर आपल्याला मराठीमध्ये सुद्धा त्यांनी विश्लेषण केल्यामुळे तुम्हाला माहिती भरायला काही अडचण येणार नाही ना खाली याचे खाली आले की आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कुठला टाकायचा आहे तर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर आपल्याला या खालच्या कॉलम मध्ये भरायचा आहे जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक लिंक नसेल तर तुम्ही तो पोस्टात जाऊन किंवा आधार सेंटरवरती जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आता आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आहे तीन नंबरला आपल्याला आधार क्रमांक दिसत आहे तर या ठिकाणी आपला आधार नंबर जो आहे तो भरायचा आहे तर आधार नंबर भरून घेऊ आपण तर पहिले का आपला आधार नंबर सुद्धा भरून झालेला आहे आधार नंबर भरून झाला की खाली यायचं आहे खाली आपल्याला चार नंबरला ऍड्रेस दिला आहे म्हणजे आपला पत्ता जो आहे तो पत्ता भरायचा आहे पत्ता न चुकता व्यवस्थित भरा तर पहिल्यात का या ठिकाणी आपला पत्ता जो आहे तो पत्ता आपण संपूर्ण भरून घेतलेला आहे पत्ता भरून झाल्यानंतर खाली आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी शेजारील जो कर्सल दिसत आहे त्याच्यावरचे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जिल्हे जे आहेत ते जिल्हे या ठिकाणी आले असतील याच्यामध्ये आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर आपण हा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर खाली तालुका आहे तर तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपला तालुका सुद्धा सिलेक्ट केलेला आहे तर या पद्धतीने डिटेल आपली संपूर्ण भरून झाल्यानंतर खाली एक दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न आहे तुमच्याकडे एल पी जी गॅस कनेक्शन आहे का तर आपल्यापाशी जर एल पी जी गॅस कनेक्शन असेल तर यस करा नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या फॉर्म मध्ये आपलं जर एल पी जी गॅस कनेक्शन असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे ज्यांच्यापाशी एल गॅस कनेक्शन नसेल त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी आपण नोवरती क्लिक करतोय नऊ वरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खाली की आपल्याला विचारलंय तुम्ही अनुसूचित जातीचे आहात का तर आपण एस कॅटेगरी मध्ये आहात का याबद्दलची या ठिकाणी विचारणा केलेली आहे तर आपण एससी कॅटेगरीत आहोत एस टॅब वरती क्लिक करायचंय कारण की ही योजना जी आहे मित्रांनो एससी कॅटेगरी साठीच फक्त आहे त्याच्यामुळे एससी सी कॅटेगरीवाल्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे आणि टॅब सिलेक्ट करायचे आहेत या पद्धतीने आपला हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून झालेला आहे फॉर्म भरून झाल्यानंतर खाली आपल्याला शेवटी सबमिट नावाचं बटन दिसत आहे तर हा आपला फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे तर पाहू शकता वर मेसेज सुद्धा आपल्याला आला होता आपला फॉर्म जो येतो तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमचे फॉर्म या पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून सुद्धा भरू शकता ज्यांच्या घरी एल कनेक्शन नाही आणि ते अनुसूचित जातीतील आहेत असे उमेदवारांनी या ठिकाणी येऊन दोन मिनिटात मित्रांनो ही लिंक आहे दोन मिनिटात तुमचा फॉर्म भरून होतोय वेळ न वाया घाला तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन फॉर्म भरायच्या लिंकवरती क्लिक करा आणि आपला हा संपूर्ण फॉर्म व्हिडिओ बघून व्यवस्थितरित्या भरून टाका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाच्या येणाऱ्या ज्या नवनवीन अपडेट आहेत सरकारी योजना आहेत या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वत दुगर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात धन्यवाद